कधी कधी काय होतं की मी व्हिडिओ एडिट करायला घेते आणि त्यावेळेस वाटतं तुमच्याशी पर्सनली येऊन बोलावं। तर मी आता व्हिडिओ जो एडिट करणार आहोत ते आणि तुमच्याशी पर्सनली ज्या काही गोष्टी आहे त्या मी आज शेअर करणार आहे। मी पण एक हाऊसवाईफ आहे, मी होम मेकर आहे। सर्वात मोठी जी गोष्ट असते ती म्हणजे हाऊस मेकिंग करणं। आपण नेहमी घराचं नाव सांगताना नवऱ्याचं नाव सांगतो किंवा वडिलांचं नाव सांगतो, तर ते फक्त पैसा कमवून आणतात, पण तो पैसा कसा टिकवावा किंवा त्या पैशाचा यूज कसा करावा हे सर्वस्वी आपल्या घरातली जी गृहिणी आहे तिच्या हातात असतं। तर मला आज असं सांगायचं की माझ्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या मी कशा पार पाडत गेली, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे मला आधी क्लिअर असायला हवं की मला आलेला पैसा जो आहे तो कसा खर्च करायचा आहे किंवा कशामध्ये इन्व्हेस्ट करायचा हे मला जर कळलं किंवा मला माहिती असेल तर मी नक्कीच त्याचा जो बेनिफिट आहे तो देऊ शकते। किंवा काय होतं की आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्याच्यामध्ये गल्लत होत राहते आणि ते मिक्सअप होत जातं आणि त्याच्याने काय होतं आपली जी हालत आहे मेंटली आणि फिजिकली ही खराब होत असते। आता सध्या माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर घर सांभाळणं, सोम्मे सोबत वेळ घालवणं, त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी आहेत त्या अपडेट करत राहणं। आजकालच्या पिढीमध्ये आपल्याला राहायचं आहे तर स्वतःमध्ये अपडेट केलंच गेलं पाहिजे। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते किंवा सांगत असते जेव्हा केव्हाही मुद्दा निघतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगते की काम करणं हे सर्वांना सारखंच आहे, हे सर्व लोक कामं करतात, पण ते काम करण्याची स्मार्ट वर्क आपल्याजवळ असेल, ती किमया असेल, तर तुम्ही नक्कीच त्याच्यात यशस्वी व्हाल। मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा मोठे मोठे जे काही तत्ववेत्ते आहेत, काही गोष्टी आहेत, ते आपल्याला खूप काही वेगळं सांगत नाही, जे आहे तेच सांगतात, पण ते सांगण्याची जी त्यांची पद्धत आहे किंवा ते कार्य करण्याची जी त्याची तरा आहे ती सर्वात वेगळी असते। त्यामुळे आपण त्या व्यक्तीला म्हणतो अरे याने तर खूप छान सांगितलं किंवा इसने बहुत अच्छे से बोला आहे, ही इज व्हेरी परफेक्ट। पण आपल्याला हे कळत नाही की आपण सुद्धा तसं परफेक्ट होऊ शकतो। तर केव्हा? जेव्हा आपण स्मार्ट वर्क करू तेव्हा। कधी कधी आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर ह्या व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये असं एकच टाईपची गृहिणी किंवा माणसं नाही आहेत, तर काहींची लग्न झालेली आहेत, त्यांची होणार आहेत, किंवा काहींची भरपूर वर्ष लग्न झालेली आहेत आणि ते संसारात गुरफटलेली आहेत। तर मी असं सांगू इच्छिते ज्या नवीन आता लग्न झालेल्या स्त्रिया आहेत त्यांनी कसं त्यांना एकच त्यांनी आतापर्यंत एका मुलीची जी भूमिका आहे ती व्यवस्थित निभावलेली असते, पण जसं तुमचं लग्न होतं तसं वेगवेगळ्या जिम्मेदारी तुमच्यावर येत असतात। एका सोनेची जबाबदारी असते, एक बायको म्हणून जबाबदारी असते, काही वर्षानंतर एक आई म्हणून जबाबदारी असते, किंवा कोणाची बाहेरच्या व्यक्तींची शेजारी म्हणून आपण ती जबाबदारी पार पाडत असतो। तर ह्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपल्यामध्ये काहीतरी चेंजेस करत राहावे। जर आपण हे चेंजेस नाही केले, अपडेट नाही केले, तर आपल्या घरामध्ये जे तणाव असतात, मी बाहेरच्या लोकांबद्दल म्हणत नाही, आपल्या दाराच्या आतमध्ये जे लोक असतात ते लोक जास्त जजमेंटल असतात, त्या लोकांना आपल्याकडनं खूप सारे एक्सपेक्टेशन असतात की एका व्यक्तीकडनं आपण खूप सारे एक्सपेक्टेशन केलं तर त्याची जी धांदल उडते ती इथं नवीन आलेली जी गृहिणी असते तिच्या बाबतीत होत असतं। या फेज मधून सर्व गृहिणी जात असतात, सर्व लोक जात असतात, मी सुद्धा ह्याच फेज मधून गेलेली आहे की मी जेव्हा लग्न करून आली त्यावेळेस ह्या वेगवेगळ्या फेज मी हँडल केलेल्या आहेत। त्यात मी काही ठिकाणी पास झाली, काही ठिकाणी फेल झाली, पण ज्या फेल झाली त्याकडे दुर्लक्ष नाही केलं तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला। आता ही इम्प्रूव्हमेंट मी माझ्या पद्धतीने जितकं होईल तितकी करत गेली, पण काही ठिकाणी मी फेल म्हणजे फेलच राहिली, कारण की समोरचा व्यक्ती हा जजमेंटल असतो, तो आपल्याला नेहमी सारखा जज करत असतो। जर समोरच्या व्यक्तीने सुद्धा कधी आपल्यामध्ये चेंजेस केले तर नक्की जे समोरचा व्यक्ती आणि आपला आपण जे आहोत याच्यामध्ये ताळमेळ घालवण्यास आपल्याला सक्सेस मिळत असतं। पण जर काही काही वेळ मिळत नसेल, सक्सेस मिळत नाही, तर त्या गोष्टी इग्नोर करत गेल्या तरच आपलं आयुष्य पुढे चालत असतं।
जर तुम्ही एक सून म्हणून जबाबदारी पेलत असाल किंवा बाहेर ऑफिसमध्ये कामाला जात असाल तर तुमचं जे काय आहे वर्किंग टाइम आणि घराचा टाइम हा मॅनेजमेंट तुम्ही केला व्यवस्थित करत असाल. पण यासाठी घरचा सपोर्ट नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तर त्यासाठी तुमची ही तगमग आहे ती कमी पडत असेल. तर ही तगमग कमी न पडता घरच्यांनी सुद्धा समजून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत जातो त्यावेळेस सर्वात अगोदर आपली जी प्रायोरिटी आहे ती लक्षात घेणे महत्वाची आहे की आपल्याला कोणाला प्रायोरिटी देणं महत्वाचं आहे. आता मी जे कम्युनिकेशन करते आहे माझं बर आज माझी प्रायोरिटी आहे की माझ्या मुलाचं शिक्षण करणं त्याला व्यवस्थित संस्कार लावणं त्याविषयी माझी महत्वाची प्रायोरिटी किंवा महत्वाची भूमिका आहे. तर ही जी भूमिका आहे ती भूमिका पार पाडण्यासाठी मी त्यासाठी काय काय करावं यावरती मी कॉन्सन्ट्रेट करत असते. आता मी बरेच असे व्हिडिओ बनवत असते, DIY बनवत असते, तुम्ही सुद्धा व्हिडिओ मध्ये बघत असता. मी छोटे छोटे जे टास्क आहे ते सोम्याला देत असते आणि सोम्य तो व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याची जी प्रतिकृती आहे ती बनवण्याचा तो प्रयत्न करत असतो. ती प्रतिकृती बनवली की त्याला जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो आणि आपल्याला सुद्धा सॅटिस्फॅक्शन होतं की आपल्यातले काही गुण आपल्या मुलामध्ये उतरत आहेत आणि तो तसं तरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ह्या गोष्टी माझ्या जबाबदारीमधून मी व्यवस्थित हँडल करू शकते. तर तसं तुम्ही सुद्धा आपण जे काय आहे आपला जो वेळ आहे तो वेळ मुलांच्या सत्कारणी कसा लागेल याकडे लक्ष द्यायचं आहे. असं मी म्हणणार आहे की प्रत्येक आई आपल्या मुलाकडे लक्ष देत नाही तर देतात, पण कोणत्या आईने किती महत्व द्यावं किंवा कोणत्या गोष्टीला महत्व द्यावं त्यावरती ते डिपेंड्स आहे. बिकॉज ईच अँड एव्हरी चाइल्ड इज स्पेशल अँड डिफरंट ऑल्सो. प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, त्याला वेगळी ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल तुम्ही किती सक्सेस आहात, तर मी सक्सेस नाहीये, मी अजून सक्सेसकडे वाटचाल करते आहे असं मी नेहमी म्हणते. मी अजून सक्सेसफुल झाली नाही किंवा मी सक्सेस मदर आहे, ममा आहे असं मला म्हणायचं नाही, कारण की मी प्रत्येक गोष्ट मी सुद्धा शिकते आहे आणि स्वतःमध्ये अपडेट करत आहे. मुलांसोबत राहायचं आहे तर स्वतःला अपडेट करणं जरुरी आहे आणि त्यात मी अपडेट करत राहते. यात किती सक्सेस होणार आहे हे मला माहीत नाही, पण आपल्याला स्वतःला त्यातून त्या जबाबदारीतून मुक्त होऊन आपल्याला एक पर्टिक्युलर स्थानावरती ठेवायचं असेल तर आपण नेहमी स्वतःला अपडेट केलं गेलं पाहिजे. त्यानंतर हळूहळू मग ह्या नात्यामध्ये राहो किंवा ऑफिस वर्क मध्ये असो किंवा घरातल्या कामामध्ये असो, कोणत्याही गोष्टीला आपण कधी सक्सेसफुली करण्याचा प्रयत्न केला आणि अपडेट करत गेलं तर नक्कीच आपण त्यात सक्सेस हा एक स्थानापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर बघा की नेहमीप्रमाणे मी माझं सक्सेस म्हणजे स्मार्ट वर्कच आलं, तर मी त्याच विषयावर फिरून येते कारण की माझा जो मोटो आहे की स्मार्ट वर्क करणं इज अ मस्ट आहे आणि मी त्या कार्यासाठी स्वतःला झोकून देत असते. घरातली सुद्धा गोष्टी आहे, टापटीपणा हा ठेवा तुम्ही. सर्वजण टापटीप राहण्याचा प्रयत्न करतात, पण तो टापटीपणा कसा व्यवस्थित दिसेल किंवा आपल्याला समोरच्या नजरेत कसा मिळेल हे बघायचं असेल तर त्यासाठी स्मार्ट वर्क केलंच गेलं पाहिजे. तुम्ही माझा पहिला 1 जानेवारीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यात मी सांगितलेलं की माझं कोणतं असं नवीन संकल्प नाहीये. दरवर्षी सर्व लोक संकल्प करत असतात आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला जातो पण काही काही होत नाही. पण ह्यावेळेस मी किंवा ह्या वर्षी सुद्धा मी असा संकल्प केलाय की जे सुद्धा काम मी करेल ते सर्व काम मी व्यवस्थित करणार आहे आणि स्मार्टली करणार आहे. माझा 1 जानेवारीचा तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्यात मी सांगितलेलं आहे की मी काय काय आज रिओल्युशन जे आहे माझा संकल्प आहे ते मी करणार आहे. तर त्यात मी हे पण सांगितलं होतं की मी खूप मोठा संकल्प नाही ठेवलेला आहे, तर जे जे काम मी रोज करेल त्यातमध्ये मी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन हाच माझा संकल्प होता. तुम्हालाही सांगते मी, आपली आजी जी आहे किंवा आई जी आहे ती नेहमी सांगत होती की समोरच्या हृदयामध्ये जर स्थान मिळवायचं असेल तर त्याचा जो मार्ग आहे तो पोटातून जातो. जोपर्यंत पोट भरलेलं असतं तोपर्यंत काहीही आपल्याला सांगितलं तर आपण त्या गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतो. तसंच मी मुलांच्या बाबतीतही करते, मुलं नवीन नवीन डिशेस जे आहे ते ट्राय करत असतात, त्यांना नवनवीन जे व्हरायटी आहे त्या विशेषत आवडत असतात. मग तुम्ही सुद्धा नवनवीन रेसिपी ज्या आहे त्या घरात ट्राय केल्या
तर मुलांना सुद्धा नवीन पदार्थ मिळतात आणि मुलं ते खाण्यासाठी जो आहे तो उत्साह तो दाखवतात आणि त्या पदार्थातून त्यांना जी काही एनर्जी मिळते त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्यातूनच तुम्ही त्याचा जो फायदा घेणार आहात तो म्हणजे तुम्ही ती जी एनर्जी आहे ती कुठेतरी युटिलाइज करू शकता. काही टेबल लर्न करायची आहे किंवा ड्रॉइंग करायची आहे किंवा होमवर्क कम्प्लीट करायचा या ठिकाणी ही जी एनर्जी आहे तुम्ही ती डायव्हर्ट करू शकता. पण केव्हा होणार? जेव्हा त्यांना छान छान डिशेस खायला मिळतील. तर मी नेहमी नवीन नवीन डिशेस ज्या आहेत त्या सौम्यसाठी किंवा मुलांसाठी बनवत असते आणि त्या त्यांना रिप्रेझेंट करत असते. त्यामुळे काय होतं की मुलं ते खाण्यास उत्सुक राहतात आणि त्यांच्यामध्ये एनर्जी बनत असते. मी बरंच असं आता बोलून गेलेली आहे, व्हिडिओ एडिट करायचा राहिलेला आहे. मी आता व्हिडिओ एडिट करून घेते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि यातून तुम्ही काय घेतलं किंवा मी काय अजून इम्प्रूव्हमेंट करायला हवी हे तुम्ही मला नक्की सांगू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.